सुस्वागतम सुस्वागतम विद्यार्थी बंधु भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के। आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 12वी भूगोलचं प्रकरण 7 याचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। प्रदेश आणि प्रादेशिक विकास असं या प्रकरणाचं नाव आहे। व्हिडिओ क्रमांक अर्थात 7व्यातला पहिला व्हिडिओ अपना समोर या ठिकाणी मी दर्शवणार आहे। विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्या मागील वर्षी जे 11वीचं पुस्तक अभ्यासलं त्यामध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज तुमच्यासाठी दिलेल्या आहेत। असेच एक ॲक्टिव्हिटीज आहे प्रकरणाच्या प्रारंभीच, ती म्हणजे खाली काही भौगोलिक प्रदेश भौगोलिक क्षेत्रे दिली आहेत, त्यामधील साम्य यामधील साम्य व प्रकार लक्षात घेऊन वहीत पूर्ण करा तक्ता व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। उदाहरण म्हणून एक सोडवलेला आहे, अर्थात तक्ता पॉइंट 7.1 म्हणजे 7व्यातला पहिला तक्ता दिलेला आहे। म्हणजे काय केले, इथं पहिल्या तक्त्यामध्ये भौगोलिक काय दिले तर क्षेत्र दिलेले आहेत, आणि ही भौगोलिक क्षेत्र दिल्यानंतर दुसऱ्या तक्त्यात काय दिले तुम्हाला, समान घटक आणि वैशिष्ट्ये दिलेली आहेत, आणि तिसऱ्या घटकामध्ये तो प्रकार प्राकृतिकमध्ये आहे की राजकीयमध्ये हे अभ्यासायचे आपल्याला। आपण पहिले उदाहरण पाहूया, गंगा नदी खोरे, ॲमेझॉन नदी खोरे, मिसिसिपी नदी खोरे, नाईल नदी खोरे अशा पद्धतीचे क्षेत्र तुम्हाला दर्शवलेले आहेत, आणि समान घटक काय आहे यांच्यामध्ये, या सर्व काय आहेत, नदी आहे। प्रकार कोणता आहे, प्राकृतिक घटक प्रकार आहे की राजकीय, तर प्राकृतिक प्रकार आपल्याला या ठिकाणी दर्शवला जातो। तर हे त्याचं समान वैशिष्ट्य आहे, एक उदाहरण सोडून दिलंय। आपण पुढे जाऊन पाहूया, हिमालयीन प्रदेश, त्यानंतर आल्प्स, प्रादेशिक पश्चिम घाट, रॉकी आणि कॉकेशस हे अशा पद्धतीचं तुम्हाला दिलेलं आहे। तर समान आहे ते म्हणजे पर्वत त्यामध्ये दर्शवलेलं आहे, आणि प्राकृतिक घटक म्हणून आपल्याला त्याचा प्रकार सांगता येईल। त्यानंतर इथे दिलंय तुम्हाला वरती मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे भौगोलिक क्षेत्र दिलेले आहेत। आपण पाठीमागील काही इयत्तांमध्ये अशा प्रकारचा अभ्यास केलेला आहे। काय आहे समान वैशिष्ट्य, म्हणजे प्रादेशिक विभाग आहेत आणि महाराष्ट्रातलेच हे प्रादेशिक विभाग आहेत, आणि राजकीय विभाग म्हणून त्यांचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करतो। त्यानंतर पुढचं आहे थरचे वाळवंट, अरब वाळवंट, गोबी वाळवंट आणि सहारा वाळवंट, ही वाळवंटाचे प्रकार दर्शवलेत। अर्थात वाळवंट आहे आणि त्या ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे हे आपण सांगू शकतो। कोणता घटक आहे हा, अर्थात वाळवंट म्हटल्यानंतर प्राकृतिक घटक म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो। त्यानंतर पुढे दिलंय राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ आणि मणिपूर ही राज्य दिलेली आहेत, ही घटक राज्य आहेत किंवा राज्य आपण त्याला म्हणतो, भाषावार प्रांतरचनेमध्ये ही घटक राज्य आहेत, आणि प्रकार अर्थात राजकीय स्वरूपाचा असेल, भारतातीलच हे राज्य आहेत। पुढे दिलंय पुणे, भोपाळ, न्यूयॉर्क, मँचेस्टर, म्युनिच आणि शांघाय ही शहरं तुम्हाला दिलेली दिसून येतात। अर्थात ही राजकीय सीमा आहेत, त्याला म्हणून राजकीय म्हणावा लागेल घटक। त्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये दिलंय की परभणी, नागपूर, पालघर, कोल्हापूर आणि सोलापूर हे काय आहेत, महाराष्ट्रातील जिल्हे आहेत आणि हे राजकीय दृष्टिकोनातून त्याची विभागणी केलेली आहे। तर अशा पद्धतीनं हा तक्ता तुम्हाला पूर्ण करता येईल, वहीमध्ये त्याची नोंद करता येईल। आता
त्यांनी काय केलेलं आहे, त्यानंतर अजून दोन घटक राहिलेत पा, हिंदी भाषिक पट्टा, बंगाली भाषिक पट्टा, त्यानंतर मराठी भाषिक पट्टा, कन्नड भाषिक पट्टा आणि उर्दू भाषिक पट्टा। हे सगळे काय दर्शवले, तर भाषा दर्शवतात, भाषिक पट्टे आहेत आणि राजकीय दृष्टिकोनातून त्यांना आपण करूया। शेवटचा दिलाय दिल्ली विद्यापीठ आवार, पंजाब विद्यापीठ आवार, मुंबई विद्यापीठ आवार, वनस्थळी विद्यापीठ आवार, अशा पद्धतीचे आवार तुम्हाला दर्शवलेत आणि विद्यापीठ क्षेत्र म्हणून ही ओळखली गेलेली आपल्याला सांगता येतील। त्यानंतर अर्थात ही सुद्धा राजकीय घटकामध्ये मोडतात। तर अशा पद्धतीनं हा तक्ता आता आपला पूर्ण झालेला आहे। पुढे तुम्हाला त्यावरती आधारित काही प्रश्न दिलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे लिहायचीत। पहिला प्रश्न दिलाय, वरील तक्ता पूर्ण करताना तुम्ही समान घटक कसे ठरवले। तर आपण वरील तक्ता पूर्ण करताना प्राकृतिक राजकीय घटक आपण काय केलेत, विचारात घेतलेत। मग यामध्ये साम्यता त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्ये यांचा विचार केला जातो आणि हे विचार करून आपण त्याचं विलगीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे। प्रश्न दुसरा आहे, एक क्षेत्र दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे हे तुम्ही कसे ठरवले। तर दोन क्षेत्रातील वैशिष्ट्ये भिन्नता या आधारे एक क्षेत्र दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे हे आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। प्रश्न तिसरा आहे, समान घटक हा क्षेत्रामधील फरकासाठी एकमात्र घटक आहे का। तर समान घटक हा क्षेत्रामधील फरकासाठी एकमात्र घटक असू शकत नाही, हे त्याचं उत्तर आपल्याला देता येईल। प्रश्न चौथा आहे, त्या घटकांची यादी करा ज्याद्वारे क्षेत्र वेगळी ओळखता येतील। उत्तर आहे, प्राकृतिक घटकातील भूरचना, त्यानंतर हवामान, मृदा, नैसर्गिक वनस्पती, वन्यजीव, याशिवाय राजकीय, सामाजिक, भाषिक घटक विचारात घेऊन ज्याद्वारे क्षेत्र वेगळी ओळखता येतात हे आपण सांगू शकतो। तर अशा पद्धतीनं करून पहा, हे वेगवेगळे प्रश्न तक्ता पूर्ण केलेला, नंतर ह्या चार प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो। पुढे जाऊया आपण, अर्थात याच्यावरचं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे की छोट्या किंवा मोठ्या भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्याच्या आधारे स्पष्टपणे काय करता येतं, ओळखता येतं हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। त्यानंतर ती वैशिष्ट्ये नैसर्गिक, प्राकृतिक, त्याचप्रमाणे मानवनिर्मित, कंसामध्ये मानवनिर्मित म्हणजे प्रशासकीय सीमा, राजकीय सीमा किंवा भाषिक सीमासुद्धा असू शकतात। तर हे वैशिष्ट्य आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे। त्यानंतर एका क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळी करणारी सीमा असते। भौगोलिक क्षेत्र जे इतर क्षेत्रापेक्षा वेगळं असतं अशा क्षेत्राला प्रदेश असं आपण त्या ठिकाणी म्हणतो आणि म्हणून हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो म्हणजे प्रदेश निर्माण करणारी, वर्गीकरण करणारी, वेगळी करणारी वैशिष्ट्ये सांगा असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो। तर प्रदेश निर्माण करताना किंवा वर्गीकरण करताना किंवा वेगळं करत असताना काही वैशिष्ट्ये विचारात घेतली जातात। अर्थात प्रदेशाचा विचार जर केला तर प्राकृतिक किंवा भौगोलिक घटक वैशिष्ट्ये वेगळे असतात आणि त्यामध्ये भूरचना, हवामान, मृदा, वनस्पती आणि वन्यजीव या घटकांचा समावेश होतो आणि तो प्रदेश वेगळा केला जातो। उदाहरणार्थ तुम्ही जर पाहिलं तर हिमालय पर्वतरांग का, तर एक वेगळी प्राकृतिक रचना त्या ठिकाणी आहे म्हणून आपण हिमालय पर्वतरांग असं म्हटलं जातं। आणि उत्तर भारतीय मैदानी यामध्ये समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भूरचना यानुसार काय करतो, आपण फरक करतो आणि त्यानुसार प्रदेशाचं वर्गीकरण करत असताना
प्राकृतिक आणि भौगोलिक घटकांचा विचार हा केला जातो। आता दुसरा घटक आहे तो म्हणजे मानव निर्मित घटक वैशिष्ट्ये, सामाजिक सांस्कृतिक घटक आपण त्याला म्हणतो। मग कदाचित त्याच्यामध्ये भाषा असेल, वांशिकता असेल, यानुसार प्रदेश आपण करता येतो। त्यानंतर राजकीय घटक जर म्हटला तुम्ही तर प्रशासकीय सीमा आल्या, मग अगदी तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, देश असेल, खंड असेल, अशा प्रशासकीय सीमा आपण त्या ठिकाणी गृहीत धरतो। आणि मग आर्थिक घटक विचारात घेतला तर राष्ट्रीय स्थूल उत्पन्न किती आहे याचा विचार त्या ठिकाणी केला जातो। त्यानंतर उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्य आहेत, पुणे आणि अहमदनगर हे जिल्हे आहेत, यांना स्वतःच्या सीमा आहेत, स्वतंत्र प्रशासन आहे, आणि म्हणून मध्य प्रदेश महाराष्ट्र ही वेगळी राज्य तर पुणे आणि अहमदनगर हे वेगळे जिल्हे मानले जातात। त्यानंतर एका प्रदेशामध्ये दोन किंवा अधिक उपप्रदेश असू शकतात हे आपल्याला सांगता येईल। उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात अनेक उपप्रदेश आहेत, आपण म्हणतो एक काय उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पण त्याच्यामध्ये सिंधूचा मैदानी, सिंधू आणि तिच्या उपनद्याचा मैदानी प्रदेश वेगळा, गंगा यमुनेचा मैदानी प्रदेश वेगळा, पूर्वेकडे गेलात तर ब्रह्मपुत्रा आणि हुगळीचा मैदानी प्रदेश, असं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये सुद्धा भिन्नता ही आपल्याला आढळून येते। तर अशा पद्धतीनं प्रदेश निर्माण करत असताना तुम्हाला या घटकांचा विचार करावा लागेल। पुढे जाऊया आपण। आता प्रदेश जे म्हटलेलं आहे हा प्रदेश कशाला म्हणतो आपण, तर प्रदेशाचं वर्गीकरण करत असताना प्रदेशाचं वर्गीकरण हे समान वैशिष्ट्यांवरती आधारित असतं। आता प्रदेश कशाला म्हणायचं, ज्या प्रदेशामध्ये समान गुणधर्म असतात, सरळ भाषेत आहे, व जे एकसंध असतात अशा क्षेत्रास आपण प्रदेश असं म्हणतो, हे लक्षामध्ये घ्या। आता भौगोलिक अभ्यासात प्रदेश हा मूलभूत एकक असतो। एखादं क्षेत्र प्रदेश म्हणून संबोधण्यासाठी खालील वैशिष्ट्ये आवश्यक असतात आणि त्या वैशिष्ट्यांचा विचार त्या ठिकाणी केला जातो। स्थान आपण विचारात जर घेतलं तर प्रदेशाला भौगोलिक स्थान असणं आवश्यक असतं, हे स्थान वृत्तांनी दाखवता आलं पाहिजे, आणि म्हणून स्थान हा घटक प्रदेश संबोधण्यासाठी एक वैशिष्ट्य म्हणून गणला जातो। दुसरं वैशिष्ट्य भौगोलिक विस्तार, एकसंधतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार निश्चित होतो आणि म्हणून भौगोलिक विस्ताराला महत्त्व आहे। त्यानंतर सीमा आपण म्हणतो, प्रदेशाला स्वतःची सीमा असते, या सीमांकनाच्या पलीकडे दुसरा प्रदेश सुरू होतो। नगर जिल्हा संपला की पुणे जिल्हा चालू होतो, नगर जिल्हा इकडे संपला की नाशिक जिल्हा चालू होतो, महाराष्ट्र संपलं की गुजरात चालू होतो, हे याला एक प्रदेशाच्या सीमा असतात, त्याचं वैशिष्ट्य असतं। त्यानंतर श्रेणीबंध उतरंड आपण त्याला म्हणूया, जेव्हा काय होतं समान गुणधर्म असतात आणि त्या आधारे प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते। उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्यामध्ये त्याचे उपप्रदेश आपण पाहिल्याप्रमाणे अशी श्रेणीबद्ध उतरंड म्हणून आपल्याला करता येते, गट पाडता येतात। आता पाहूया पुढे आपण, जरा डोके चालवा, हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की कोणत्याही वैशिष्ट्यांच्या आधारे आपण खालील क्षेत्र प्रदेश म्हणून विचारात घेऊ शकतो। पाहूया आपण, आता पुणे महानगर प्रदेश हा दिलेला आहे पुस्तकामध्ये, मग त्याचं कोणत्या आधारे आपण तो वेगळा घेऊ शकतो, तर पुणे शहर आलं व त्याच्या शहराच्या आजूबाजूची जी उपनगरे आहेत त्यांचा मिळून पुणे महानगर प्रदेश ठरवता येईल हे आपण सांगू शकतो। दुसरं दिलंय त्यांनी त्याच्यामध्ये की पुणे शहरालगतचा जो प्रदेश आहे हा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी काय आहे पुणे शहराशी संलग्न आहे। आता पुणे शहराचं जे प्रभाव क्षेत्र असतं,
म्हणजे प्रभाव क्षेत्र म्हणजे आता पुण्याची जी उपनगर आहेत, तुम्हाला चंदन नगर असेल, खराडी असेल, अगदी इकडे वाघोली असेल, तिकडे कात्रज घाटापर्यंत असेल, ही कुठं ना कुठं दररोज त्या लोकांचा सामाजिक कामासाठी असेल, प्राकृतिक कामासाठी असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, शहराशी संबंध येतो. आणि पुणे शहरामध्ये एखादी लहान मोठी घटना घडली की त्या घटनेचे पडसाद, त्या घटनेचा प्रभाव या उपप्रदेशामध्ये पडतो. आणि म्हणून ते एवढे एकमेकात सामावलेले आहेत की त्यांना आपण अशा क्षेत्राला पुणे महानगर प्रदेश असं म्हणता येईल. तर हे पुणे महानगरच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो. दुसरं दिलंय पुस्तकामध्ये तुम्हाला नागपूर हब, आपण त्याचं उत्तर लिहू शकतो की देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी नागपूर आहे, महाराष्ट्राची उपराजधानी म्हणतो आणि भारताच्या मध्यवर्ती असल्यामुळं अनेक गावातील क्षेत्र काय केलेले आहेत, निवडले आहेत. उद्योगासाठी व आर्थिक क्रियेसाठी ज्या आवश्यक पायाभूत सुविधा असतात त्या सुविधा या शहराला निर्माण करून दिलेल्या आहेत आणि त्यामुळं नागपूर हब हे निर्माण झालेलं आहे. पुढचा प्रदेश आपणाला सांगता येईल जम्मू काश्मीरमधील दाल सरोवर. अर्थात हे दाल सरोवराचं एक प्राकृतिक रचना जी आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यामुळं जम्मू काश्मीर हे राज्य आपण पूर्वी म्हणायचो पण त्याच्यामध्ये भिन्न भिन्न प्राकृतिक रचना असणारे अनेक विभाग आपल्याला आढळून येतात, प्रदेश आपल्याला आढळून येतात, त्यामध्येच एक दाल सरोवर आहे. आणि शेवटचा दिलाय अलेप्पी पर्यटन केंद्र. अर्थात पर्यटन हा घटक यामध्ये विचारात घेतलाय आणि आर्थिक क्रियाच्या संदर्भात हा प्रदेश महत्त्वाचा आहे. केरळमधील हे एक निसर्गरम्य पर्यटन केंद्र म्हणून ओळखलं जातं आणि केरळच्या अर्थकारणामध्ये या प्रदेशाचा वाटा हा मोठा आहे. तर अशा पद्धतीनं जरा डोके चालवा हा एक घटक आपल्याला त्यामध्ये दिलेला आहे. आता पाहूया प्रदेशांचे प्रकार आपण पाहणार आहोत. त्यामध्ये भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला देता येईल की प्रत्येक प्रदेशाचे गुणधर्म स्वतंत्र असतात. प्रदेश ठरवत असताना फक्त काही एकच घटक विचारात घेतला जात नाही तर अनेक घटकांचा आधार घेतला जातो. प्रदेशाचे प्रकार हे भिन्न भिन्न दिसून येतात हे आपण पाहू शकतो. त्यामध्ये औपचारिक प्रदेश आहे, समान वैशिष्ट्यांच्या आधारे निश्चित घटक ग्राह्य मानून निर्माण झालेला एक जिन्सी प्रदेश म्हणजे त्याच्यामध्ये आपण औपचारिक प्रदेश असं म्हणतो. समान वैशिष्ट्ये, निश्चित घटक आणि एक जिन्सी प्रदेश म्हणून आपण औपचारिक प्रदेश असं म्हटलं जातं. आता या प्रदेशात वास्तव्य करणारे जे लोकसमूह आहेत या समूहात एक किंवा अनेक वैशिष्ट्ये समान असू शकतात. आपण पाहिलेलं आहे की प्रदेशाला काही एक घटक नाही, अनेक घटकांचा समावेश होतो. त्यानंतर या प्रदेशाची एकापेक्षा जास्त समान वैशिष्ट्ये असू शकतात. भौगोलिक प्रदेश आपण जर पाहिलं तर पारिभाषित करताना समान भूरचना, समान हवामान हे प्राकृतिक घटक, तर समान भाषा, आर्थिक क्रिया, ठराविक पीक उत्पादने हे आर्थिक व सांस्कृतिक घटक काय केले जातात, निश्चित केले जातात आणि त्या आधारे या औपचारिक प्रदेशाचं वर्गीकरण आपण करू शकतो. तुम्ही पहा की औपचारिक प्रदेशाच्या सीमा ह्या वेगवेगळ्या असतात ज्यामुळं तो ओळखला जातो. म्हणजे हा त्याची एक निश्चित सीमा असते. नगर जिल्हा म्हटलं की आपल्याकडे पुण्याकडे जाताना गोड नदी आहे, तिथून ओलांडला पूल का काय होतं पुणे जिल्हा लागतो, एक प्रादेशिक सीमा त्याची निश्चित आहे. आणि मग जेव्हा भौगोलिक सीमा निश्चित केल्या जातात भौगोलिक, त्यावेळेस भौगोलिक घटकांचा आधार घेतला जातो. की आपण हिमालय पर्वत जर पाहिला तर हिमालय पर्वत भारताची सीमा निश्चित करतो, तिथं नेपाळची सीमा निश्चित करतो, तो पर्वत चीनची सीमा निश्चित करतो, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, अशा पद्धतीनं या देशांचा समावेश होतो. आणि म्हणून औपचारिक प्रदेशामध्ये राज्य किंवा देशाची सीमा असू शकते, युरोप दक्षिण आफ्रिका या खंडांच्या सीमा असू शकतात, कॅनडा अमेरिका भारत या देशांच्या सीमा असू शकतात, आसाम
तुम्हाला अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यांच्या सीमा सुद्धा काय असू शकतात आणि म्हणून आपण या सीमा ठरवत असताना वेगवेगळे घटक कारणीभूत ठरतात. आता पहा की दुसरा घटक आहे तो म्हणजे कार्यात्मक. औपचारिक हा एक झाला, दुसरा कार्यात्मक प्रदेश. आता एखादं ठराविक क्षेत्र असं असतं की त्या क्षेत्रामध्ये प्रमुख कार्य चालतं. प्रमुख कार्य म्हणजे त्या शहरातील बहुतांशी लोकसंख्या एखाद्या विशिष्ट कार्यामध्ये गुंतलेली असते आणि म्हणून आपण त्याला प्रमुख कार्य म्हणतो. तुम्ही जर गोवा राज्याचा विचार जर केला, गोव्यातलं एखादं पर्यटन केंद्र जर घेतलं, त्या पर्यटन शहरामध्ये एकूण लोकसंख्या विचारात जर घेतली तर आपण सांगू शकतो की बहुतांशी लोकसंख्या ही पर्यटन आणि पर्यटकांशीच निगडीत असते आणि मग आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणच्या लोकांचं प्रमुख कार्य काय आहे, पर्यटन आहे. त्या पद्धतीनं त्याला आपण कार्यात्मक जर असं प्रमुख कार्य चालत असल्यास त्यानुसार ठरलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश असं आपण म्हणतो. आता कार्यात्मक प्रदेश एक जिन्सी असू शकत नाही किंवा नसू शकतो आपण म्हणतो. प्राकृतिक किंवा राजकीय दृष्ट्या ते भिन्न असू शकतात, मात्र कार्यात्मक दृष्ट्या काय होतात, एकत्र असू शकतात. हे वाक्य महत्त्वाचं आहे. प्राकृतिक दृष्ट्या दोन विभाग असू शकतात, राजकीय दृष्ट्या कदाचित ते दोन विभाग असू शकतात, मात्र कार्यात्मक दृष्ट्या एकत्र असू शकतात हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला देईल की भारतातल्या पंजाब आणि हरियाणा ही दोन राज्य आहेत, परंतु या दोन्ही राज्यांची राजधानी एकच आहे, चंदीगड आपणाला माहित आहे. परंतु राजकीय दृष्ट्या ते कसे आहेत, भिन्न आहेत. मात्र कार्यात्मक दृष्ट्या जर पाहिलं तर तिथली प्राकृतिक समानता, तिथला सुपीक मृदा, नद्यांचा त्रिभुज प्रदेश, पाण्याची उपलब्धता यामुळे शेती हा कार्यात्मक दृष्ट्या ते एकत्र असू शकतात हे आपण सांगू शकतो. त्यानंतर कार्यात्मक प्रदेशाच्या सीमा निश्चित नसतात, औपचारिक प्रदेशाच्या सीमा ह्या असतात. इथं परत पुढे म्हणता येईल या काळानुसार बदलत असतात. कार्यात्मक प्रदेश हे प्राकृतिक दृष्ट्या जरी भिन्न असले तरी सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक दृष्ट्या संलग्न असू शकतात हे आपण या निमित्तानं सांगू शकतो. आत्ता सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या ते संलग्न असू शकतात. आपण इथं बांगलादेशचं उदाहरण आपणाला देता येईल. बांगलादेश स्वतंत्र देश आहे म्हणजे तो सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या तो वेगळा औपचारिक प्रदेश आहे. भारत हा वेगळा देश आहे, औपचारिक प्रदेश आहे. परंतु बांगलादेशाचा प्रदेश आणि आपला पश्चिम बंगाल या लोकांच्या तुम्ही जर सामाजिक काही बाबी पाहिल्या, त्यानंतर सांस्कृतिक पाहिले, भाषा पाहिली, वेशभूषा पाहिली, त्याचबरोबर त्यांचा व्यवसाय पाहिला तर बऱ्यापैकी साम्य असू शकतं तिथं, कारण तो कार्यात्मक प्रदेश आहे. त्यानंतर उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर पुणे महानगर यात अनेक प्राकृतिक प्रदेश येतात, भिन्न राजकीय प्रदेश येतात. पुणे महानगरमध्ये विविध खेडी येतात, तालुके आणि शहरे येतात, मात्र आर्थिक क्रियांमुळं एकमेकांशी बांधलेली आहेत. मग मी तुम्हाला सांगितलं की पुणे महानगर म्हटलं की तुम्हाला चंदननगर वेगळं दिसेल, हडपसर वेगळं दिसेल, तिकडं भोसरीपर्यंत वेगळं दिसेल. वेगवेगळे प्रदेश आहेत, राजकीय दृष्ट्या भिन्न आहेत. एवढंच नाही तर पुणे शहराच्या लगत असणारी असंख्य खेडी आणि काही तालुकीसुद्धा ही यामध्ये विलीन झालेली आहेत, कारण त्यांचा आर्थिक संबंध दररोज या शहराशी असतो हे आपण यामध्ये सांगू शकतो. आता पहा की कारण दैनंदिन लागणारा जो भाजीपाला आहे शहराला, दूध असेल, फळे असतील, फुले असतील, यासारखे नाशवंत पदार्थ हे मुख्य शहराला आजूबाजूच्या प्रदेशाकडून पुरवले जातात.
पुण्याला लागणारा जो कित्येक भाजीपाला आहे, वर दिलेले जे पदार्थ आहेत, हे जवळपासच्या शहरामध्ये पिकवले जातात, प्रदेशामध्ये पिकवले जातात, आणि तिथून दररोज ताजा भाजीपाला, दूध, फळं, फुलं, नाशवंत पदार्थ हे शहराला पुरवले जातात। आणि म्हणून कार्यात्मक प्रदेश सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एकच एकक मानून म्हणून कार्य करण्यासाठी निर्माण केला जातो। आता हा काही ठरून निश्चित केला जात नाही, म्हणून याला आपण औपचारिक नाही, औपचारिक हा ठरून केला जातो, कार्यात्मक हे समान कार्य करतात म्हणून तो आपोआप त्या ठिकाणी निर्माण होतो। त्यानंतर वाहतूक, संदेशवहन किंवा आर्थिक क्रिया ही कार्यात्मक प्रदेश होऊ शकतात। समान वाहतूक, समान संदेशवहन किंवा समान आर्थिक क्रिया ही कार्यात्मक प्रदेश होऊ शकतात। उदाहरणार्थ एखाद्या महानगरात जर तुम्ही पाहिलं तर दूरदर्शन केंद्र त्या शहरापुरतं मर्यादित असतं, किंवा बिनतारी संदेशवहना यंत्रणा असते, वायफाय सुविधा असतात, हॉटस्पॉट सुविधा असतात, ही कार्यात्मक प्रदेशाची उदाहरणे म्हणून आपण घेऊ शकतो आणि त्याचा स्वतंत्र भाग असतो। आता इथं एक 7.1 आकृती दिलेली आहे की औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश यामधील फरक आहे। तुम्हाला कार्यात्मक प्रदेशाच्या सीमा जर म्हटलं तर हा पहा, हा दिलाय काय, दूध संकलन केंद्र आहे, ही सीमा आहे त्याची, हे वेगळं दिसतं। दुसरं हे दिलंय चिन्ह, कोणतं आहे, पिजोरिया म्हटलंय, हे वेगळं दिसतं। इथं एक टावर दिलाय, कशाचा आहे तो, दूरदर्शन, तिथलं दूरदर्शन केंद्र एवढ्या पुरतं मर्यादित आहे। हे वायफाय काही सगळ्या प्रदेशात नाही चालत, थोड्याच प्रदेशामध्ये चालतं, म्हणून हा काय झाला, कार्यात्मक प्रदेश झाला। आता औपचारिक प्रदेश म्हणजे हा संपूर्ण औपचारिक प्रदेश झाला, कदाचित हा एक जिल्हा असू शकतो, हा एखादं राज्य असू शकतं, एखादा तालुका असू शकतो, तर अशा पद्धतीनं त्याची विभागणी आपणाला करता येऊ शकते। त्यानंतर करून पहा हा एक भाग दिलेला आहे की खालील प्रदेशांच्या यादीत औपचारिक व कार्यात्मक प्रदेश असे वर्गीकरण आपणाला करा असं म्हटलेलं आहे। मग त्याच्यामध्ये उजनी धरण पाणलोट क्षेत्र काय करायचंय, खाली ही यादी दिलेली आहे, त्याचा औपचारिक आणि कार्यात्मक घटक आपण वर्गीकरण। उजनी धरण पाणलोट क्षेत्र, पुणे महानगरपालिका वाहतूक सेवा क्षेत्र आणि सिटी केबल सेवा क्षेत्र उत्तर प्रदेश हे दिलेलं आहे। पाहूया, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा दिलाय, हवेली तालुका दिलाय, कोकणातील तांदूळ उत्पादक प्रदेश आहे, भारतातील रेगूर मृदा प्रदेश, मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा क्षेत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व सेवा क्षेत्र, अशा पद्धतीचे तुम्हाला यादी दिलेली आहे। आता त्याची आपण विभागणी औपचारिक आणि कार्यात्मक गटामध्ये करायची। पाहूया आपण औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक। आता औपचारिक उजनी धरण जे येतं ते औपचारिक पाणलोट क्षेत्र आहे, त्याचं निश्चित आहे सीमा झालेली, म्हणून त्याला आपण या औपचारिक प्रदेशामध्ये घातलेला आहे। दुसरा घटक येतो पुणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका वाहतूक सेवा क्षेत्र, पुण्याची जी बस आहे ही ठराविक क्षेत्रामध्ये म्हणजे त्याचं कार्यात्मक क्षेत्र ठरलेलं आहे। औपचारिक प्रदेशामध्ये उत्तर प्रदेश येईल, राजकीय सीमा आहे, कार्यात्मकमध्ये सिटी केबल क्षेत्र येईल, नगर शहरापुरती असणारी केबल व्यवस्था, पुणे शहरामध्ये असणारी केबल व्यवस्था हे कार्यात्मक क्षेत्र असतं। कोल्हापूर जिल्हा सीमा निश्चित आहे, औपचारिक प्रदेशामध्ये येईल। मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा क्षेत्र याच्यासुद्धा कार्यक्षेत्र ठरलेलं आहे, परंतु जिथपर्यंत मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जातात तेवढं त्याचं कार्यप्रदेश मानला जातो। हवेली तालुका, तालुका आला, जिल्हा आला, राज्य आलं, औपचारिक प्रदेश। त्यानंतर प्राथमिक आरोग्य सेवा क्षेत्र, तुम्ही राहता त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतं, उपकेंद्र असतं, किंवा कुठल्या तरी एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी तुमचं गाव संलग्न असतं, म्हणजे कार्यात्मक प्रदेश निश्चित आहे। त्यानंतर कोकणातील तांदूळ उत्पादक प्रदेश, तांदूळ उत्पादन कोकणातील भाग असला तरी ठराविक भागामध्येच तांदळाचं उत्पादन होतं आणि म्हणून औपचारिक प्रदेश म्हणून ओळखला जातो। त्यानंतर भारतातील रेगुर मृदा हा औपचारिक प्रदेश आहे,
ही मृदा ठराविक भागामध्ये आढळून येते आणि त्याची सीमा आपण निश्चित करू शकतो। तर अशा पद्धतीने हा तुम्हाला देता येईल। तर हे तुम्ही फरक स्पष्ट करा किंवा अशी यादी तुम्हाला दिली जाते। आता जरा डोके चालवा, डोकं चालवायचं तुमचा स्वतःचा औपचारिक प्रदेश कोणता, मग आता तुम्ही कुठे राहता तो औपचारिक प्रदेश तुम्ही लिहायचा आहे। आता मी अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात राहतो म्हणजे माझा औपचारिक प्रदेश हा आहे। प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं। दुसरा दिलाय तुमचा स्वतःचा कार्यात्मक प्रदेश कोणता, तुम्ही कुठं काम करता, किती मोठं काम करू शकता। की समजा आता एखादी व्यक्ती जर असेल तो कदाचित सेल्समन असेल, त्याला कदाचित 3 तालुक्याची जबाबदारी दिलेली असेल, कदाचित तो एखाद्या जिल्ह्याचा डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचं कार्यात्मक प्रदेश प्रत्येकाचा भिन्न असू शकतो। आता माझा कार्यात्मक प्रदेश, मी नोकरी करत असणारं ठिकाण म्हणजे राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमदनगर, एवढंच कार्यात्मक प्रदेश माझा निश्चित आहे। मी काही सगळ्या कॉलेजला जाऊन लेक्चर घेत नाही, त्यामुळं कार्यात्मक प्रदेश इस निश्चित आहे। शेवटचा प्रश्न दिलाय यापैकी कोणता प्रदेश मोठा आहे ते ओळखा। सोपं उत्तर आहे की अहमदनगर महानगरपालिका क्षेत्र हे यामधला मोठा प्रदेश आहे असं आपण म्हणू शकतो। तर अशा पद्धतीनं प्रकरण 7 या व्हिडिओमधला पहिला व्हिडिओ आपण तुर्तास इथंच थांबूया। पुन्हा मी नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येईल। धन्यवाद। माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील। धन्यवाद।